विद्यार्थी मित्रो नमस्कार, मी एकनाथ पाटील तात्या, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत। आज मी आपल्यासाठी विषय घेऊन आलो आहे पंचायत राज अर्थात स्थानिक स्वराज्य संस्था, आणि त्यामधील पहिला टॉपिक घेतो आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्क्रांतीचे टप्पे। मित्रांनो, नेहमीप्रमाणे मला सांगायला आवडेल की लेक्चर सुरू होण्याच्या आधीच आपल्यासोबत वही आणि पेन असावं सोबत, कारण पुढच्या अर्ध्या पाऊण तासात किमान 100-150 प्रश्न आपले तयार होत जातील। बघा की या टॉपिकचं वेटेज तुम्हाला सांगतो, पंचायत राज या सब्जेक्टचं प्रत्येक परीक्षेगणिक म्हणजे सरळ सेवाच्या परीक्षा असू द्यात किंवा कंबाईंडच्या असू द्यात किंवा राज्यसेवा, या परीक्षा पद्धतीनुसार किंवा परीक्षांच्या रचनेनुसार कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 10 ते 12 असे प्रश्न या टॉपिकवरचे तुम्हाला मिळू शकतात। अगदी 3-4 प्रश्न तरी येतातच, त्यामुळे या प्रश्नाकडे किंवा या टॉपिकवर अगदी कमी कालावधीमध्ये अभ्यास करण्यासारखा आणि समजून घेण्यासारखा हा विषय आहे। त्यामुळे अधिक प्रस्तावना न करता मी आजच्या विषयाकडे बोलतोय, पंचायत राज। बघा मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्था हा शब्द अगोदर आपण समजून घेऊया। स्थानिक स्वराज्य संस्था किंवा संकल्पना समजून घेऊया। स्थानिक स्वराज्य संस्था देशात बघा सध्या 2 प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्था, एक प्रकार बघूया आपण ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि दुसरा नागरी स्थानिक स्वराज्य संस्था। आता ग्रामीणमध्ये काय काय येतं? ग्रामपंचायत येते, त्यानंतर येते पंचायत समिती, त्यानंतर येते जिल्हा परिषद। आता किती स्तर वगैरे आपण हे नंतर बघूया। जिल्हा परिषद 3-स्तरीय आहे, पंचायत राज आहे, ग्रामीण स्थानिक आणि स्थानिक स्वराज्य संस्था म्हटल्यानंतर पहिल्यांदा याकडेच आपलं लक्ष जातं, 73 घटनादुरुस्ती जी आहे, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांचा आपण अभ्यास स्थानिक ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये करतो। आणि नागरीमध्ये बघा नगरपालिका आहेत, अ ब क वर्गीय 3 प्रकारच्या नगरपालिका आहेत, नगरपंचायती आहेत, नगर परिषद आहे, त्यानंतर महानगरपालिका आहेत, कटक मंडळे आहेत, यांचा अभ्यास आपण नागरी स्थानिक म्हणजे हे तुम्हाला फरक नवीन विद्यार्थ्यांना पहिल्यांदा हा बेसिक फरक कळला पाहिजे की स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे स्थानिक म्हणजे लोकल, लोकल म्हणजे काय, एकतर गाव पातळीवर असतील किंवा नागरी म्हणजे नगर उपनगर शहर या पातळीवर असतील, या पातळींवरती या स्थानिक पातळीवरती ज्या संस्था काम करतात त्याला स्थानिक स्वराज्य संस्था, मग त्या ग्रामीण असतील किंवा नागरी स्थानिक स्वराज्य संस्था असतील मित्रो, याप्रमाणे आपण अभ्यास करता आलं पाहिजे। आणि यालाच बघा पंचायत राज सुद्धा आपण यालाच म्हणतो। आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, यांना पंचायत राज हे नाव कोणी दिलं हे सुद्धा आपण बघूयात पुढे। सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा काही प्रश्न लक्षात ठेवा, पंचायत राज हे कोणाचे स्वप्न होते? पंचायत राज हे महात्मा गांधीजी, राष्ट्रपिता महात्मा गांधी। बघा एकेका वाक्यात माझ्या किती प्रश्न असतात, बघा राष्ट्रपिता कोणाला म्हणतो? महात्मा गांधी। महात्मा गांधी यांचं पूर्ण नाव महात्मा मोहनदास करमचंद गांधी, जन्म 2 ऑक्टोबर 1879। थोडं इतिहासात घुसलो तरी 2 ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो। गांधींची जयंती काय म्हणून साजरी केली जाते? आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन। थोडं असं विषयांतर होतं हां। तर पंचायत राज हे महात्मा गांधी यांचं स्वप्न होतं, आणि कारण बघा की गांधीजींनी ग्राम स्वराज्य ही संकल्पना मांडली होती। ग्राम स्वराज्य हा प्रश्न पुढचा बघा, ग्राम स्वराज्य ही संकल्पना कुणी मांडली? ग्राम स्वराज्याची संकल्पना कुणी मांडली? महात्मा गांधी। आणि तीच संकल्पना कुणी पुढे नेली? विनोबा भावे, आचार्य विनोबा भावे। आणि पंचायत राजबाबत गांधीजींनी जी संकल्पना मांडली होती पंचायत राजची, ती संकल्पना कुणी पुढे नेली किंवा पूर्णत्वास नेली? पंडित जवाहरलाल नेहरू, जे आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान होते, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचायत राजची संकल्पना पूर्णत्वास नेली। कशी नेली ते आपण पुढं बघायचं, या पाठात पुढं पुढे जाईल तसं, हे मी प्रास्ताविक करतोय। आता काही महत्त्वाच्या तारखा बघा, की 2 ऑक्टोबर 1959 या दिवशी राजस्थान हे पंचायत राज स्वीकारणारे देशातील पहिले राज्य बनले। तारीख पाठच पाहिजे, पंचायत राज्याचा अवलंब करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? राजस्थान, आणि त्याच्यातला जिल्हा नागौर, नागौर येते, राजस्थानमधील नागौर येते। 2 ऑक्टोबर 1959 रोजी भारतातील पंचायत राज सर्वप्रथम सुरू झाले। आणि महाराष्ट्र कधी हेही लक्षात ठेवा, 1 मे 1962 रोजी आपल्या महाराष्ट्रात म्हणजे 9वं राज्य होतं बघा महाराष्ट्र। पहिलं राज्य कोणतं पंचायत राज स्वीकारणारं?
राजस्थान आणि महाराष्ट्र हे 9वे राज्य होते, कसं ते आपण बघू. आता नेहमी गोंधळात टाकणारे प्रश्न की हे जे पंचायत राज आहे हा विषय समजूया आपण, हा कोणत्या सूचीत येतो? तर पंचायत राज हा विषय बघा राज्य सूचीत येतो. आपण राज्यघटनेचा अभ्यास करताना बघतो की जी काही परिशिष्ट आहेत घटनेत त्यातलं 7वे परिशिष्ट बघा, एकावेळी वेगळ्या वेगळ्या विषयात घुसलं पाहिजे. राज्यघटनेचं 7वं परिशिष्ट जे आहे त्यामध्ये 3 प्रकारच्या सूची देण्यात आल्या आहेत. एक म्हणजे केंद्र सूची, दुसरी राज्य सूची आणि तिसरी समवर्ती सूची. म्हणजे ह्या प्रत्येक सूचीमध्ये, सूची म्हणजे यादी किंवा लिस्ट, ही काही विषयांची यादी. आता केंद्र सूचीमध्ये जे काही विषय आहेत 97 असतील 100 असतील, नंतर बघूया राज्यघटना शिकवताना काही ठिकाणी 97 वाचतो आपण, काही ठिकाणी त्याचे उपविषय केल्यामुळे ते 100 वाचतो. तर त्यामधले बघा की केंद्र सूचीत जे विषय असतात त्यावर कायदे करण्याचा अधिकार केंद्र सरकारला असतो, राज्य सूचीत जे विषय असतात त्यावर कायदे करण्याचा अधिकार राज्य सरकारला, आणि समवर्ती सूचीमध्ये जे विषय असतात त्यामध्ये केंद्र आणि राज्य यांना कायदे दोघांनाही कायदे करण्याचा अधिकार असतो. तर यापैकी 7व्या परिशिष्टातील राज्य सूची ही जी आहे त्यातील राज्य सूचीत बघा की राज्य सूचीमध्ये पंचायत राज हा विषय समाविष्ट आहे. राज्य सूचीमध्ये पंचायत राज हेही लक्षात ठेवा. आता पुढचा मुद्दा आपण बघू की पंचायत राज, मी हे प्रास्ताविकातच सांगतो तुम्हाला, पंचायत राजला घटनात्मक आधार आहे का, म्हणजे हा विषय संविधानात समाविष्ट आहे का? तर मित्रांनो याचं उत्तर आहे हो आहे. त्याचं उत्तर कसं मिळेल तुम्हाला? 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती, नेहमी लक्षात ठेवा 73वी आणि 74वी घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज या विषयास घटनात्मक दर्जा मिळाला. त्यासाठी काय करण्यात आलं? 73व्या घटना दुरुस्तीनुसार भाग 9 आणि परिशिष्ट 11 यानुसार ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि 74व्या घटना दुरुस्तीनुसार भाग 9A आणि परिशिष्ट 12 अशी 2 परिशिष्ट आणि 2 भाग जोडण्यात आले. मित्र हो, इतका हा विषय अतिशय आपल्याला अनन्यसाधारण महत्त्वाचा आहे. कारण बघा की पंचायत, आता हे तुम्हाला कळलंच असेल, पुन्हा सांगतो पुढच्या पाठात जाऊन, तर घटनात्मक दर्जा काय आहे हे कळतं. आपण वाचतो राज्यघटने कुठेतरी समिती, आता पुढं सिंघवी समिती येईल, तिनं काय सांगितलं की पंचायत राजला घटनात्मक दर्जा द्या. आता घटनात्मक दर्जा द्या म्हणजे काय? की संविधानात त्याचा तरतूद करा ह्या विषयाशी संबंधित. म्हणून ही 73वी आणखी 74वी घटना दुरुस्ती 1992 मंजूर केली, 1993 ती अस्तित्वात आली किंवा अंमलात आली, हे पण आपण पुढं बघूया. मुळात पंचायत राजचा हेतू काय असतो बघा मित्रांनो, पंचायत राजचा हेतू काय असतो? की लोकशाहीचे विकेंद्रीकरण. हे नेहमी लक्षात ठेवा, कुठल्याही परीक्षेला प्रश्न येईल की पंचायत राज सुरू करण्याचा किंवा पंचायत राज या संकल्पनेमागचा मूळ हेतू काय आहे? लोकशाहीचे विकेंद्रीकरण. आता विकेंद्रीकरण म्हणजे काय? केंद्रीकरणच्या विरुद्ध विकेंद्रीकरण, सेंट्रलायझेशन विरुद्ध डिसेंट्रलायझेशन. म्हणजे इंग्लिश पण शब्द व्याकरणाचा तुम्हाला सगळ्या परीक्षेने असतो, केंद्रीकरण विरुद्ध विरुद्धार्थी शब्द, केंद्रीकरण विरुद्ध विकेंद्रीकरण, सेंट्रलायझेशन विरुद्ध डिसेंट्रलायझेशन. तर केंद्रीकरण म्हणजे काय? की सत्ता किंवा संपत्ती एकाच ठिकाणी एकवटलेली असते, आणि विकेंद्रीकरण म्हणजे सत्ता किंवा संपत्ती एकाच ठिकाणी न एकवटता तिचं टप्प्याटप्प्यात तळागाळापर्यंत झिरपत जाणे किंवा त्याचं विभागणी करणे. उदाहरणार्थ बघा की सत्ता, पंतप्रधान हे पद सर्वोच्च पद आपल्या देशात जे आहे, तर किंवा राष्ट्रपती पद वगैरे असतील, तर ही पदं केंद्रस्थानी असतात. त्याच्याखाली आपल्याला राज्यपातळीवरती मुख्यमंत्री दिसतील, राज्यपाल दिसतील, आणि गाव पातळीवरती किंवा जिल्हा पातळीवरती जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समितीचे सभापती, ग्रामपंचायतीचे सरपंच, असं सत्तेचं विकेंद्रीकरण होतं. म्हणजेच काय? पंचायत राज त्याचा मूळ उद्देश काय? लोकशाहीचं विकेंद्रीकरण. तर मला हा मेसेज तुमच्यापर्यंत मित्रांनो पोहोचवायचा होता. आता आपण या पुढच्या टप्प्यात, म्हणजे ही जी काही आपण बघितलं पंचायत राज, याच्या पुढे आपल्याला काय बघायचं आहे की ही स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत, मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामीण आणखी नागरी, तर यांच्या उत्क्रांतीचे टप्पे आपल्याला बघायचे, किंवा या संस्थांचा विकास कसा झाला, या संस्था किंबहुना आपल्या देशात कधीपासून अस्तित्वात आहेत, याचा थोडासा आपण इतिहास बघणं खूप गरजेचं ठरतं मित्र हो. तर त्यापुढचा टॉपिक आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्क्रांतीचे टप्पे आपण बघायचे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्क्रांतीचे
टप्पे. बघा आता उत्क्रांतीचे टप्पे अभ्यासताना देखील आपण कसं करूयात की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947. तर 15 ऑगस्ट 1947 किंवा भारत स्वातंत्र्य होण्याआधीचा विकास या संस्थांच्या उत्क्रांतीचे टप्पे, आणखी स्वातंत्र्यानंतरचा काळ, अशा दोन काळात आपण याचे काही टप्पे आपण अभ्यासूया. तर बघा की प्राचीन काळ जो म्हणतो आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्क्रांतीचे टप्पे बघताना, प्राचीन काळ ऋग्वेद 4 वेद आर्यांचे आपल्याला माहिती आहेत. कुठले कुठले आहेत? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. आयुर्वेद नव्हे बरं का. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे 4 वेद आहेत. आणि त्यातला सर्वात प्राचीन वेद कोणता? किती प्रश्न आहेत बघा. प्राचीन वेद कोणता? ऋग्वेद. तर ऋग्वेदामध्ये गाव सभाचा उल्लेख आढळतो. आजची जी काही ग्रामपंचायत वगैरे आहे त्या ग्रामपंचायत सदृश्य गावसभा, ऋग्वेद काळापासून गावसभा किंवा ग्रामपंचायती आपल्याकडे अस्तित्वात आहेत, त्याला गावसभा असं म्हटलं जायचं. त्यानंतर बघा की मनुस्मृती, नारद स्मृती हे जे काही प्राचीन ग्रंथ आहेत त्यामध्ये आजची आपली जी ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायत सदृश्य न्याय पंचायत या संस्थेचा उल्लेख आढळतो. नीट लक्षात घ्या मित्रांनो, प्रत्येक प्रश्न ऋग्वेद काळात गावसभांचं अस्तित्व होतं हे विचारू शकतात परीक्षांना. मनुस्मृती किंवा नारद स्मृती या ग्रंथांमध्ये न्याय पंचायत या संस्थेचा उल्लेख आढळतो, जे न्यायदानाचं काम करायची ग्रामपंचायतीसारख्या आजच्या. त्यानंतर बघा की दक्षिण भारतात जी काही घराणी होती, राजघराणी, चोल राजे किंवा चालुक्य राजे, त्यांच्या काळात सुद्धा या संस्था अस्तित्वात होत्या. चालुक्य राजांच्या काळात ग्रामसभा, म्हणजे आजची जी ग्रामपंचायत आहेत त्यानुसार चालुक्य घराण्यात, चालुक्यांच्या काळात ग्रामसभा अस्तित्वात होत्या. चोल राजांनी ग्रामपंचायतींना किंवा गावसभांना अतिशय महत्त्व दिलेलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचा उत्कर्ष कोणाच्या काळात सर्वाधिक झाला? चोल घराणे, दक्षिणेकडील चोल राजांच्या काळात. त्यावेळी सभा म्हणून ही संस्था अस्तित्वात होती. बघा आजच्या ग्रामपंचायतीसारखी सभा ही संस्था अस्तित्वात होती. त्यानंतर बघा बाणभट्ट 7व्या शतकातील महान संस्कृतकवी, राजा हर्षाच्या पदरात होते, दरबारात होते. बाणभट्ट हे 7व्या शतकातील महान संस्कृत कवी पंडित होते. त्यांनी हर्षचरिता ग्रंथ लिहिला आणि त्या हर्षचरित या ग्रंथात खेड्यातील हिशोब ठेवणाऱ्या ग्रामपट्टालिका या अधिकाऱ्याचा उल्लेख आढळतो. हर्षचरित या ग्रंथात कोणाचा उल्लेख आढळतो? ग्रामपट्टालिका. शांतपणे समजून घ्या प्रत्येक विषय. बाणभट्टाने कोणता ग्रंथ लिहिला? हर्षचरित. त्या ग्रंथात काय लिहिलं? ग्रामपट्टालिका या अधिकाऱ्याचा उल्लेख केला. ग्रामपट्टालिका अधिकारी काय करायचा? खेड्यातील तो हिशोब ठेवायचा. त्या म्हणजे आजचे जसे आपले ग्रामसेवक असतील किंवा ग्रामपंचायतीचे सचिव असतील त्याप्रमाणे हे पोस्ट होते असं समजायला काही हरकत नाही. त्यानंतर बघा 7व्या शतकातच युआन शांग हा चिनी प्रवासी भारत भ्रमणावर आला होता. 7व्या शतकात विचार करा, युआन शांग जसं की फैयान आलेला होता, मेगॅस्थिनीस आलेला होता. मेगॅस्थिनीसचा इंडिका ग्रंथसुद्धा महत्त्व आहे, त्याच्यात नगर प्रशासनाचे वर्णन आढळते, ते नगरपालिका शिकवतो ना मी सांगेन. तर युआन शांग जे आहेत हे 7व्या शतकात भारतातला चिनी प्रवासी आणि त्या काळात ग्रामप्रमुखास मदत करणाऱ्या महत्तर या अधिकाऱ्याचा उल्लेख आढळतो. यांचं प्रवास वर्णन जे आहे युआन शांगचं, त्यामध्ये ग्रामप्रमुखास मदत करणाऱ्या महत्तर या अधिकाऱ्याचा उल्लेख आढळतो. इथंपर्यंत क्लिअर झालं का मित्रांनो तुम्हाला? हे सगळं बघा व्यवस्थित तुम्हाला समजण्यासारखं मी सांगतोय. त्यापुढे आपण असं करूया की ब्रिटिश कालखंड आपण बघूया. त्यानंतर म्हणजे हा प्राचीन कालखंड संपल्यानंतर ब्रिटिश भारतात आले. कधी आले? 31 डिसेंबर 1600 रोजी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली आणि त्यानंतर ब्रिटिश भारतात आले. आपण मागच्या लेक्चरमध्ये हे अभ्यासलेलो आहोत. आता त्या ब्रिटिश कालखंडात जे काही चार्टर ॲक्ट्स वगैरे झालेले आहेत किंवा सनदी कायदे जे झाले आहेत त्यानुसार आपल्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांना कसं महत्त्व देण्यात आलं हे आपण बघूया. 1793 चार्टर ॲक्ट महत्त्वाचा आहे. बघा 1793 चार्टर ॲक्टनुसार मुंबई, बंगाल आणि मद्रास या 3 प्रांतात पालिका संस्थांची स्थापना करण्यात आली. 1793 चार्टर ॲक्टनुसार मुंबई, बंगाल व मद्रास या 3 प्रांतात पालिका संस्थांची स्थापना करण्यात आली. पालिका संस्थांची स्थापना करण्यात आली, त्यामुळे हा कायदा सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्यापुढे बघा 1845 म्युनिसिपल ॲक्ट झाला, तो कुठं लागू करण्यात आला? इथं दिलेला आहे बंगाल प्रांतात. बंगाल प्रांतात
1842 साली सर्वप्रथम म्युनिसिपल ॲक्ट संमत करण्यात आला बंगाल प्रांत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर हाच कायदा म्हणजे संपूर्ण भारतात म्युनिसिपल ॲक्ट कधी लागू झाला, 1850 साली. म्युनिसिपल ॲक्ट किंवा म्युनिसिपल कायदा संपूर्ण भारतात 1850 साली संमत करण्यात आला. इथंपर्यंत तुम्हाला समजलं का? जिथं वाटतं तिथं तुम्ही स्क्रीनशॉट्स वगैरे घेऊ शकता, आणि काही शंका असली तरी कमेंटमध्ये लिहा, तुम्ही मग त्याचं मी माझ्या वेळेनुसार तुम्हाला नक्की उत्तर देत जाईल. त्यापुढे आपण बघूया लॉर्ड मेयो यांचा आर्थिक विकेंद्रीकरणाचा कायदा. 1870 साली लॉर्ड मेयो, बघा नाव लक्षात ठेवा, लॉर्ड मेयो यांना काय म्हटलं जातं, आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक, फादर ऑफ फायनान्शियल डिसेंट्रलायझेशन, फादर ऑफ फिनान्शियल डिसेंट्रलायझेशन. तुम्ही इंग्लिश सुद्धा लक्षात ठेवू शकता. आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक हा प्रश्न सातत्याने विचारला जातो बघा, म्हणजे सगळेच प्रश्न महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी. तर भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक कोण, किंवा फादर ऑफ फायनान्शियल डिसेंट्रलायझेशन कोणास म्हटले जाते, लॉर्ड मेयो यांनी काय केलं, 1870 साली भारतात आर्थिक विकेंद्रीकरणाचा कायदा केला. तिथं सुद्धा बघा संपत्तीचं विकेंद्रीकरण, संपत्ती एकाच ठिकाणी न ठेवता ती वाटा, म्हणजेच काय, त्याने असं सांगितलं की भारतात त्या काळी ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या सगळ्यांना तुम्ही योग्य निधीचं वाटप करा, असं हा कायदा सांगतो, आर्थिक विकेंद्रीकरण. लक्षात आलं का मित्र हो? तर लॉर्ड मेयो आणखी एक महत्त्व आहे बघा त्यांचं, तेही लक्षात ठेवा, की भारतात जी काही पहिली जनगणना झाली, बरोबर आहे ना, पहिली जनगणना कधी झाली, 1872 साली. हा प्रश्न देखील अतिशय महत्त्वाचा आहे. भारतात पहिली जनगणना कोणाच्या काळात झाली, लॉर्ड मेयो यांच्या काळात झाली आहे. लॉर्ड मेयो यांना, त्यांना असं सुद्धा म्हणता येईल की अर्थ जनगणनेचे जनक सुद्धा या अनुषंगाने म्हणता येईल आपल्याला, कारण पहिली जनगणना त्यांच्याच काळात झाली 1872 साली. आणि त्यानंतर बघा 1881 पासून नियमितपणे दर 10 वर्षांनी आपल्याकडे जनगणना होते, सेन्सस ज्याला म्हणतो आपण, तर ती कधी किती वर्षांनी होते, दर 10 वर्षांनी. 2021 ची कोविडच्या महामारीमुळे 2021 ची जनगणना अद्याप झालेली नाही, लवकरच त्याच्याही अधिसूचना निघतील. तर हे या अनुषंगाने लक्षात ठेवा की पहिली जनगणना लॉर्ड मेयोंच्या काळात 1872 साली झाली, आणि त्यांनीच काय केलं होतं, आर्थिक विकेंद्रीकरणाचा कायदा. त्यानंतर बघा इथं दिसतात लॉर्ड रिपन, भारताच्या दृष्टिकोनातून अतिशय उदारमतवादी धोरण राबवलं, कुणी, लॉर्ड रिपन, म्हणजे भारतीयांमध्ये कमालीची लोकप्रियता मिळालेले जे काही मोजके व्हॉइसरॉय असतील त्यापैकी एक महत्त्वाचे म्हणजे लॉर्ड रिपन. आणि लॉर्ड रिपन यांनी मे 1882 मध्ये काय केलं, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा केला. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो आजच्या लेक्चरमधला, कारण तो भारताच्या इतिहासाच्या म्हणजे ग्राम प्रशासनाच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. मे 1882 मध्ये लॉर्ड रिपन यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा केला, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक. लॉर्ड रिपन यांना काय म्हटलं जातं, भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक. बघा हे सगळे मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि त्यात त्यांनी काय केलं, त्या कायद्यानुसार काय झालं, तालुका जिल्हा पातळीवर लोकल बोर्डची स्थापना झाली, म्हणजे या मे 1882 लॉर्ड रिपन यांच्या कायद्यानुसार भारतात तालुका जिल्हा पातळीवर लोकल बोर्डची स्थापना झाली, म्हणून यांना काय म्हटलं जातं, लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक. त्यांच्याबद्दल्या इतर काही महत्त्वाच्या ज्या ऐतिहासिक घटना आहेत त्या आपण इतिहासात अभ्यासू शकतो. त्यानंतर महत्त्वाचा एक आयोग इथं दिसतो बघा, रॉयल विकेंद्रीकरण आहे, रॉयल कमिशन 1907 साली नेमलं. या आयोगाबद्दल पण लक्षात ठेवा 1907, आणि ह्या आयोगानं आपला जो अहवाल आहे तो 1909 साली दिला. रॉयल विकेंद्रीकरण आयोगाचे पहिले अध्यक्ष होते चार्ल्स, हे नाव लिहून घ्या मित्रांनो, हेनरी प्राइमरोज, चार्ल्स हेनरी प्राइमरोज. हे कोण होते, रॉयल विकेंद्रीकरण आयोगाचे पहिले अध्यक्ष, आणि यांनी राजीनामा दिल्यानंतर हेनरी प्राइमरोज, एवढंच लक्षात ठेवा, थोडी गलबत झाली, विल्यम हेनरी प्राइमरोज, विल्यम इथेच दुरुस्ती करतो तुमची,
विल्यम हेनरी प्राइमरोज. हे कोण होते? रॉयल विकेंद्रीकरण आयोगाचे पहिले अध्यक्ष. आणि त्यांनी राजीनामा दिल्यानंतर चार्ल्स हॉब हाऊस हे रॉयल विकेंद्रीकरणाचे दुसरे अध्यक्ष. थोड्या चुका झाल्या तरी समजून घ्या, पूर्ण चुकीचं काही सांगणार नाही. विल्यम हेनरी प्राइमरोज हे पहिले अध्यक्ष आणि त्यानंतर चार्ल्स हॉब हाऊस हे त्याचे दुसरे अध्यक्ष बनले. आणि 1909 साली या रॉयल विकेंद्रीकरण आयोगाचा अहवाल प्रकाशित झाला आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की स्थानिक पातळीवरील संस्थांना निधी वाटप करण्यात यावा आणि जिल्हा लोकल बोर्ड्समार्फत हा निधी न वाटता त्या तिथला कारभार जो आहे तो स्थानिक लोकांच्या मार्फत किंवा स्थानिक मंडळींमार्फत पाहण्यात यावा असं यांनी सांगितलं होतं बघा. तर त्यानंतर महत्त्वाचा कायदा म्हणजे 1919 कायदा. आपण मागे बघितलोच आहोत 1919 कायदा, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा, सुधारणा कायदा, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा आपण बघितला होता इतिहासाच्या लेक्चरमध्ये. तर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड हा कायदा जो आहे त्यानुसार प्रांतात द्विदल राज्यपद्धती सुरू करण्यात आली. महत्त्वाचा प्रश्न कळला का? 1919 कायद्यानुसार भारतात प्रांतात द्विदल राज्यपद्धती, प्रांतात द्विदल राज्यपद्धती, द्विदल राज्यपद्धती हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा इतिहासाच्या दृष्टिकोनातून. प्रांतात द्विदल राज्यपद्धती कोणत्या कायद्यानुसार सुरू करण्यात आली? 1919 कायद्यानुसार. म्हणजेच काय करण्यात आलं? प्रांतातली जी काही खाती होती त्यांची राखीव आणि सोपीव असे दोन भाग करण्यात आले. खात्यांची राखीव आणि सोपीव असे दोन भाग करण्यात आले आणि त्यामधल्या सोपीव खात्यात पंचायत राजचा समावेश करण्यात आला. लक्षात आलं का? या कायद्याचं विश्लेषण असं केलं. 1919 मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा आणि त्यानुसार बघा प्रांतात द्विदल राज्यपद्धती सुरू झाली. त्या द्विदल राज्यपद्धतीनुसार प्रांतातील खात्यांची राखीव आणि सोपीव अशी विभागणी करण्यात आली आणि त्यातील सोपीव खात्यात पंचायत राज या विषयाचा समावेश करण्यात आला. मित्र 1919 कायदा तुम्हाला माहिती होता आणि त्या कायद्यावर टिळकांनी काय टीका केली होती? हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पाया देखील नव्हे. हे आपण पुन्हा इतिहासात अभ्यास करू. तर असे काही महत्त्वाचे मुद्दे होते बघा. आणि त्यानंतर हे महत्त्वाचे सुद्धा काही कायदे आहेत. बॉम्बे व्हिलेज पंचायत ऍक्ट 1933 होता. भारत सरकारचा 1935 कायदा महत्त्वाचा आहे. व्हिलेज पंचायत ऍक्टनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकाधिक महत्त्व देण्यात आले कारण त्याच्या नावातच कळतं व्हिलेज पंचायत ऍक्ट. भारत सरकारचा 1935 कायदा देखील आपल्याला अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो. तर हे कायदे लक्षात ठेवा, अशा पद्धतीनं तुम्ही अभ्यास करत गेला पाहिजे. तर आत्तापर्यंत तुम्हाला मी जे सांगितलं ते होतं स्वातंत्र्यापूर्वीचा कालखंड. लक्षात आलं का? थोडीशी उजळणी करूयात आपण स्वातंत्र्यापूर्वीच्या कालखंडात, कारण आपण आता बघणार स्वातंत्र्योत्तर काळ. स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात आपण काय बघितलं की अगदी ऋग्वेद काळापासून बघत आलो. ऋग्वेद काळात गावसभा होत्या. त्यानंतर युआन शांगचं लिखाण असेल त्यामध्ये महत्तरा अधिकारी आहे प्रवास वर्णनात. बाणभट्टाच्या हर्षचरितात ग्राम पट्टालिकाचा समावेश आपण बघितला. चोल राजे चालुक्य राजे यांनी कसं महत्त्व दिलं आपल्या संस्थांना. नारद स्मृती मनुस्मृतीमध्ये न्याय पंचायतचा उल्लेख आपण बघितला. 1793 चार्टर ऍक्ट महत्त्वाचा होता. 1842 कायदा, 1850 कायदा हे सगळे महत्त्वाचे कायदे आपण बघितले. 1870 लॉर्ड मेयोनचा आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव आपण बघितला, ज्यांना आपण म्हणतो आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक. मे 1882 लॉर्ड रिपन यांचा स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा आपण बघितला आणि त्यानुसार त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक असं म्हटलं जातं. 1909 रॉयल विकेंद्रीकरण आयोग बघितला. 1919 कायदा, 1935 कायदा इथंपर्यंत आपण बघितला. आता आपण ओळूया स्वातंत्र्योत्तर काळात. लक्षात आलं का मित्रांनो भारत कधी स्वतंत्र झाला? 15 ऑगस्ट 1947. आणि भारत प्रजासत्ताक कधी बनला? 26 जानेवारी 1950. म्हणजे आपण घटनेची अंमलबजावणी कधी सुरू केली? 26 जानेवारी 1950. आता या कालखंडात बघा काही आपण इथं हेडिंग दिसतं केंद्र सरकारच्या विविध समित्या व शिफारसी. आता याबद्दल तुम्हाला काही माहिती देण्यापूर्वी थोडं मी मागे जातो आणखी तुम्हाला व्यवस्थित माहिती द्यायचा प्रयत्न करतो. बघा स्वातंत्र्योत्तर काळ, स्वातंत्र्योत्तर काळातील पंचायत राज. आता मी सुरुवातीला तुम्हाला जे रिपीट केलं होतं ते इथं कळेल ह्या पाठा लेक्चरच्या सुरुवातीला की
पंचायत राजे कुणाचे स्वप्न होते? कुणाचे स्वप्न होते? महात्मा गांधी. आणि ते कुणी प्रत्यक्षात आणले? पंडित जवाहरलाल नेहरू. आता कसं याचे टप्पे पडत गेले ते आपण बघूया स्वातंत्र्य काळात. बघा की भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्याकडे काय असं नियोजन नव्हतं. नियोजनाची सूत्र आपण कोणाकडून स्वीकारू? जर पंचवार्षिक योजनेचा तुम्ही अभ्यास ज्यावेळी कराल त्यावेळी तुम्हाला कळेल की आपण रशियाकडून नियोजनाची सूत्र स्वीकारली होती. थोडं अर्थशास्त्रात घुसतोय बरं का. रशियाकडून आपण काय केलं? नियोजनाची तत्वे. हा प्रश्न नेहमी लक्षात ठेवा. भारताने नवीन पिढीतील विद्यार्थी मित्र हो तुम्ही, मी माझ्या जुन्या काळातील हे प्रश्न आहेत. मी महाराष्ट्रात पहिला होतो एसटीआय परीक्षेला 8 लाख विद्यार्थ्यातून त्यावेळी सुद्धा. तर हे नियोजनाची तत्वे भारतानं कुणाकडून स्वीकारली? रशिया या देशाकडून स्वीकारली होती नियोजनाची तत्वे. आता रशियाच्या योजना ज्या होत्या त्या 4 वर्षांच्या होत्या, परंतु आपण काय केलं? पंचवार्षिक योजना म्हणजे नियोजनाची 5 वर्षे. अशा आपल्याकडे किती योजना झाल्या? मी पंचवार्षिक योजनेत तुम्हाला सांगेनच, 12 पंचवार्षिक योजना आपल्या झाल्या. म्हणजे भारतात नियोजन असा कदाचित उद्या प्रश्न येईल की भारतात किती वर्षे पंचवार्षिक योजना राबवण्यात आल्या. तर 12 पंच काही मधला काळ नियोजनाची सुट्टी वगैरे आहे, तर साधारणतः 60 वर्षाचा कालखंड होतो आणि इतर काही नियोजनाचा मधला सुट्टीचा कालखंड. तर 12 पंचवार्षिक योजना आपल्याकडे झाल्या. आता सध्या नियोजन आयोग अस्तित्वात नाही, त्याऐवजी काय आला? नीती आयोग. आपण त्याच्यावरती नंतर वेगळं लेक्चर घेऊ. तर पुन्हा वळतो आता पंचायत राजकडे. बघा की स्वातंत्र्य काळात पंचायत राज्य आहे. आता स्वातंत्र्यानंतर आपल्याकडे दुसरं वेगळं काय सुरुवात करायची? प्लॅनिंग काही नव्हतं. म्हणून एक सगळ्यात पहिला कार्यक्रम काय करण्यात आला? 1952 साली CDP किंवा त्यालाच आपण म्हणतो समुदाय विकास कार्यक्रम. समुदाय विकास कार्यक्रम, कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम. भारतातील पहिला विकास कार्यक्रम कोणता? नवीन प्रश्न बघा. CDP किंवा कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम कधी सुरू करण्यात आला? 2 ऑक्टोबर 1952. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. भारतातील पहिला कार्यक्रम, पहिला आपल्याला माहिती पाहिजे. पहिला उपग्रह कधी? अनुस्फोट कधी? पहिला उपग्रह कधी? 19 एप्रिल 1975. पहिला अनुस्फोट 18 मे 1974 पोखरण आणि बुद्ध असं. असे बरेच प्रश्न आपल्याकडे. पहिल्या निवडणुका 1952, पहिल्या पंचवार्षिक योजना 1951, पंचायत राजची सुरुवात 2 ऑक्टोबर 1959, पहिला कार्यक्रम 2 ऑक्टोबर 1952. अशा तारखा तुम्हाला तोंड पाठ, इट शुड बी ॲट द टिप ऑफ युअर टंग, हे लक्षात आलं पाहिजे मित्रांनो. 2 ऑक्टोबर 1952 रोजी भारतात CDP किंवा कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम, त्यालाच समुदाय विकास कार्यक्रम, हा कार्यक्रम आपण सुरुवात केली. बघा की हा कार्यक्रम जवळजवळ 5 वर्ष व्यवस्थित चाललेला होता, परंतु त्याचं मूल्यमापन काहीच कळत नव्हतं. म्हणजे ते व्यवस्थित चाललेलं आहे, गावात जिल्ह्यात निधी पोहोचतो आहे किंवा नाही हे काहीच समजत नव्हतं. म्हणून या कार्यक्रमाचं मूल्यमापन करण्यासाठी त्या काळात बघा 1957 साली बलवंतराय मेहता समिती यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. पुढं मी स्लाइड्स पण त्याच्यात दाखवीनच तुम्हाला. या कार्यक्रमाचं मूल्यमापन करण्यासाठी बलवंतराय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आणि त्या समितीनं या कार्यक्रमाचं मूल्यमापन केलं. 1952 समुदाय विकास कार्यक्रम उद्देश विचारतील, बलवंतराय मेहता समिती कशासाठी नेमण्यात आली? तर 1952 समुदाय विकास कार्यक्रमाचं मूल्यमापन करण्यासाठी ही समिती नेमण्यात आली होती, हे लक्षात घ्या. आता त्या समितीनं काय रिपोर्ट केलं? बघा 1957 जानेवारी 1957 ती नेमण्यात आली. नोव्हेंबर 1957 बलवंतराय मेहता समितीनं आपला अहवाल सादर केला आणि त्यांनी पहिली महत्त्वाची शिफारस केली, जे मी मगाशी उद्देश सांगितला पंचायत राज संस्थांचा, ती म्हणजे लोकशाहीचे विकेंद्रीकरण. ही लक्षात ठेवा, ही शिफारस कुणी केलेली आहे? लोकशाहीचं, भारतात लोकशाहीचं विकेंद्रीकरण करण्यात यावं, ही शिफारस बलवंतराय मेहता समितीनं. बघा, बलवंतराय मेहता समितीने भारतात लोकशाही डेमोक्रॅटिक डिसेंट्रलायझेशन त्याला म्हणतात, डेमोक्रॅटिक डिसेंट्रलायझेशन. जसं आपण मगाशी फिनान्शियल डिसेंट्रलायझेशन बघितलं लॉर्ड मेयो, तसं लोकशाहीचं विकेंद्रीकरण करा असं कोणी सुचवलं? बलवंतराय मेहता समितीनं. कधी? 1957 ही समिती, भारतातील पंचायत राजविषयक पहिली समिती. आता असंच विचारलं आणि त्यांनी काय सांगितलं? भारतात त्रिस्तरीय पंचायत राज संस्था सुरू करा. त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्था किंवा पंचायत राज संस्था सुरू करा, हे पहिल्यांदा कोणी सांगितलं? बलवंतराय मेहता यांनी सांगितलं होतं. थ्री टायर पंचायत राज सिस्टीम आणि काय महत्त्वाची शिफारस? लोकशाहीचं विकेंद्रीकरण. ह्या दोन संकल्पना तुम्ही नेहमी लक्षात ठेवा
आणि याचे जनक आहेत किंवा हे कुणी सुचवलं, बलवंतराय मेहता आहे, लक्षात घ्या. आणि त्यानुसार जसं आपण ह्या पाठाच्या सुरुवातीला बघितलं की त्रिस्तरीय पंचायतराज संस्था सुरू करणारं पहिलं राज्य कोणतं, 2 ऑक्टोबर 1959 रोजी म्हणजे ह्या समिती शिफारशी केंद्र सरकारनं स्वीकारल्या. आणि सगळ्यात पहिलं राज्य कोणतं, राजस्थान, 2 ऑक्टोबर 1959 रोजी मेहता समितीच्या शिफारस बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीनुसार पंचायत राज सुरू करणारे राजस्थान हे देशातील पहिले राज्य ठरले. राजस्थान हे देशातील पहिले राज्य ठरले. आता राजस्थानमधील नागौर जिल्ह्यात स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते त्या काळात पहिले, तर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत राजस्थानमधील नागौर येथे पंचायत राज्याचा अवलंब करण्यात आला. आता ही थ्री टायर सिस्टीम कशी आहे आपण महाराष्ट्रात बघताना व्यवस्थित बघूया, म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद. अच्छा, त्याआधी काही तुम्हाला मी समित्या लिहून दाखवतो इथं. आधी बघा की पंचायत राजचा अभ्यास करणाऱ्या समित्या, केंद्र शासन आणखी राज्य शासन नेमलेले आपण बघूया. केंद्र शासनानं नेमलेली पहिली समिती कोणती, बलवंतराय मेहता समिती. हे तुम्ही लिस्ट केलं पाहिजे. याच्यावरती प्रश्न विचारू शकतात की त्यांचा वर्षवार जोड्या जुळवा किंवा क्रमानुसार. उद्या असा प्रश्न होईल की केंद्र शासनाने देशातील पंचायत राजचा अभ्यास करण्यासाठी ज्या समित्या नेमल्या त्या समित्यांचा कालक्रमानुसार क्रम असलेला योग्य पर्याय ओळख, तसंच राज्य शासनाबाबतीत. यासाठी तुम्हाला असं लिहून देतोय, बलवंतराय मेहता समिती कधीची होती, 1957. बघा, दुसरी होती बीटी कृष्णम्माचारी समिती. बीटी कृष्णम्माचारी समिती 1960 होती. त्यानंतर होती तखतमल जैन समिती, ही होती 1966. एकदा महत्वाचं हे लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही. त्यानंतर आता बघा दुसरे मेहता आले, अशोक मेहता समिती. अशोक मेहता समिती 1977 होती. त्यानंतर होती जी व्ही के राव समिती 1985. प्रत्येक समिती महत्वाची आहे. याचे एकाच दुसरी आपण काय करूयात, शिफारशी बघा. जसे की आपण बलवंतराय मेहता समितीचं पहिल्यांदा सांगितलं. त्यानंतर बघा 1986 एम एल सिंघवी समिती महत्वाची आहे. एम एल सिंघवी समिती 1986. त्यानंतर होती 1988 पी के थंगन समिती. आणखी काही समित्या महत्वाच्या आहेत, परंतु इतक्या तरी तुम्हाला किमान कळल्या पाहिजेत. या प्रत्येकाची तुम्हाला एक दोन शिफारसी मी सांगत जाईन. त्यानंतर महाराष्ट्रात बघा, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र स्वतंत्र झाला. आणि त्यानंतर कुठली समिती नेमली, काय समिती हे आपण सांगूया. राज्य शासनामार्फत बघा, पहिली समिती महत्वाची म्हणजे वसंतराव नाईक समिती. महाराष्ट्रातील महत्वाच्या समित्या पंचायत राज्यविषयक वसंतराव नाईक समिती 1960. त्यानंतर महत्वाची ल ना बोंगिरवार समिती 1970. आणि त्यानंतर महत्वाची बाबूराव काळे उपसमिती 1980. आणि अतिशय महत्वाची समिती म्हणजे प्राध्यापक प्राचार्य पी बी पाटील समिती, माफ करा, प्राचार्य पी बी पाटील समिती 1984. हे वर्षभर तुम्हाला पहिल्यांदा काय पाठ पाहिजे, काय आपण अभ्यास कशाच्या समित्या वगैरे पाठ करतो, त्यांच्या शिफारशी नंतरची गोष्ट आहे. तुम्हाला क्रम पहिला लक्षात आला पाहिजे. आणि असं साधा प्रश्न विचारतील की आपण वाचतो, परंतु ही नक्की अशोक मेहता समिती केंद्राची आहे की महाराष्ट्राची की कुठल्या राज्याची आहे हे आपल्याला लक्षात येत नाही. बघा, त्यामुळं हे सेपरेशन पहिल्यांदा तुम्हाला करणं गरजेचं आहे. आपण उत्क्रांतीचे टप्पे बघतोय. पहिल्यांदा आपण प्राचीन काळ बघितला, स्वातंत्र्यपूर्व काळ बघितला, ब्रिटिश काळ बघितला, आता स्वातंत्र्योत्तर काळ बघतोय. पहिला आपण एक कार्यक्रम बघितला 1952 सी डी पी बघा, आणि त्याचं मूल्यमापन करण्यासाठी पहिली समिती आली बलवंतराय मेहता. त्या बलवंतराय मेहता इतके मोठी व्यक्ती होती. बघा की थोडंसं विषयाच्या बाहेर जाऊन सांगतो, बलवंतराय मेहता सुचलं म्हणून सांगतो, हे गुजरातचे दुसरे मुख्यमंत्री, गुजरात राज्याचे दुसरे, पुढे जाऊन झाले ते 1957 ते
पंचायत राजविषयक समितीचे प्रमुख होते. परंतु 1960 ज्यावेळी गुजरात राज्याची निर्मिती झाली, तर 1963 बलवंतराय मेहता हे स्वतंत्र गुजरात राज्याचे दुसरे मुख्यमंत्री बनले होते. आणि यांच्या बाबतीत दुर्दैव असं होतं की ज्यावेळी भारत पाक संघर्ष झाला, तुम्हाला आणखी सांगतो की 1965 भारत पाक संघर्ष चालू असताना कच्छ सीमेवर ते हवाई पाहणी करायला गेले असताना पाकिस्ताननं त्यांचं विमान पाडलं आणि त्या विमानात या नवरा बायकोचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. म्हणजे सरोजबेन मेहता आणखी हे बलवंतराय मेहता यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्या काळात. मित्रांनो, इतकं वाईट पण घडलंय त्यांच्या बाबतीत. हे थोडं पडद्यामागचं आपल्याला माहिती असो, कदाचित पुढच्या काळात राज्यशैल वगैरे असे प्रश्न येऊ शकतात, म्हणून मी माहिती थोडी बिटवीन द लाईन्स म्हणतो, तसं हे तुम्हाला माहिती असावी लागते. तर आता समित्या आपण लक्षात घ्या, मी पुढे जाऊन स्लाईड दाखवून त्याच्यात थोडक्यात सांगत जाईल. बलवंतराय मेहता 1957, व्ही टी कृष्णमाचार समिती 1960, तखतमल जैन समिती 1966, अशोक मेहता समिती 1977, जी व्ही के राव समिती 1985, एम एल सिंघवी समिती 1986, पी के थंगन समिती 1988 या केंद्र सरकारच्या समित्या. महाराष्ट्र राज्याने नेमलेल्या समित्या, बघा यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि त्यांना सुद्धा हे दूरदृष्टीचे नेते होते. त्यांनी महाराष्ट्रात पंचायत राज सुरू करण्यासाठी वसंतराव नाईक यांची समिती पहिल्यांदा नेमली, त्यानंतर त्याचं पुनरावलोकन करण्यासाठी लना बोंगिलवार समिती 1970, त्यानंतर बाबूराव काळे उपसमिती 1980, आणि आजचं जे महाराष्ट्रातील पंचायत राज ज्यांच्या शिफारशींवर अवलंबून आहे ते प्राचार्य पी बी पाटील समिती 1984. ही नावं लक्षात ठेवा. आता याबद्दलचं आपलं थोडक्यात आपण महत्त्वाचं पुढच्या स्लाईडमध्ये आपण बघत जाऊ. बघा मित्रांनो, तर हे फार गरजेच्या गोष्टी आहेत. आता बघा, आता जसं तुम्हाला मी सांगितलं, हा पहिला कार्यक्रम स्वातंत्र्योत्तर काळात समुदाय विकास कार्यक्रम 1952 सुरू झाला, CDP, आणि त्याचं मूल्यमापन करण्यासाठी बलवंतराय मेहता समिती इथं नेमण्यात आली. ही 1957 आणि या समितीनं आपला अहवाल नोव्हेंबर 1957 दिला. त्यानुसार 1959, 2 ऑक्टोबर 1959 राजस्थान हे पहिलं राज्य हे बलवंतराय मेहता. आता तुम्हाला सांगितलंच होतं त्यानुसार लोकशाहीचं विकेंद्रीकरण आणि त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्था. भारतात त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्था कुणाच्या शिफारशींना करण्यात आल्या? सुरुवात बलवंतराय मेहता झाली. त्याशिवाय त्यांची आणखी एक शिफारस होती महत्त्वाची की 500 लोकसंख्या असावी ज्या गावात ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावं, असं 500 लोकसंख्येच्या गावात ग्रामपंचायती स्थापन करण्यात यावा अशी सुद्धा त्यांनी एक शिफारस मांडली होती मित्रांनो. त्यानंतर महत्त्वाचं व्ही टी कृष्णमाचारी समिती 1960. आता यांची शिफारस लक्षात घ्या. नंबर 2 मगाशी जी लाईनमध्ये तुम्हाला सगळ्या सांगितल्या शिफारस समित्या, त्यांच्या थोडक्यात शिफारसी. व्ही टी कृष्णमाचारी समितीनं काय सांगितलं होतं की ग्रामसभा कायद्यानुसार स्थापन करण्यात यावी, कायद्यानुसार ग्रामसभा स्थापन कराव्यात आणि वर्षातून किमान 2 ग्रामसभा व्हाव्यात. हे कुणी सांगितलं होतं? व्ही टी कृष्णमाचार्य समितीने 1960 लक्षात घ्या. सध्या महाराष्ट्रात 4 ग्रामसभा घेतल्या जातात. ग्रामसभा हे ग्राम पंचायतीचं एक महत्त्वाचं अंग आहे, ज्यामध्ये गावातील 18 वर्षावरील सर्व प्रौढ स्त्री पुरुष नागरिकांचा समावेश होतो. लक्षात आलं का? ती ग्रामसभा. आणि त्या ग्रामसभांची स्थापना कायद्यानं करावी असं कोणी म्हटलेलं होतं? व्ही टी कृष्णमाचारी समिती. आणि त्या किमान 2 ग्रामसभा घेण्यात याव्यात असंही त्यांनी म्हटलं होतं. अशा थोडक्यात 2-2-2-2 आपल्याला जिथं महत्त्वाचं आहे तिथं ह्या हे सुद्धा आपण करत जाऊ शिफारशी. त्यानंतर महत्त्वाची समिती म्हणजे मग सांगितलं तशी तखतमल जैन समिती, 1966 तखतमल जैन समिती. यांनी काय सांगितलं बघा, ग्रामपंचायत कुठं स्थापन करावी? 3 ते 5 हजार लोकसंख्येच्या गावात किंवा लोकसंख्येच्या क्षेत्रात, 3 ते 5 हजार लोकसंख्येच्या क्षेत्रासाठी ग्रामपंचायत स्थापन करावी अशी एक शिफारस आहे. त्याशिवाय आणखी काय सांगितलं की 20,000 अधिक लोकसंख्येच्या क्षेत्रात ग्रामपंचायती स्थापन करू नका असं कोण सांगतं? तखतमल जैन. कुठं स्थापन करा ग्रामपंचायती? 3 ते 5 हजार लोकसंख्येच्या क्षेत्रात. 20,000 अधिक लोकसंख्या जर वाढली तर तिथं ग्रामपंचायत नको. त्याशिवाय त्याने असंही सांगितलं की ग्रामपंचायत सदस्य जे असतात त्यांची संख्या 9 ते 19 असावी. सध्या किती आहे महाराष्ट्रात? 7 ते 17. तर ह्यांनी काय सांगितलं होतं की 9 ते 19 इतकी यांची संख्या असावी असं तखतमल जैन समितीनं सांगितलं होतं. ही शिफारस देखील सगळ्यात महत्त्वाची आहे. ह्या 2-3 शिफारशी तखतमल जैन समितीच्या लक्षात ठेवा. त्यानंतर महत्त्वाची समिती मी तुम्हाला सांगितली, अशोक मेहता समिती 1977. यांची सर्वात महत्त्वाची शिफारस म्हणजे द्विस्तरीय पंचायत राज. त्यांनी काय सांगितलं? भारतात त्रिस्तरीयऐवजी
द्विस्तरीय पंचायत. एका मेहतांनी काय सांगितलं होतं की ज्यांच्यामुळे आजची परिस्थिती, आजची जी पंचायत राज सिस्टीम आहे, त्या बलवंतराव मेहतांनी सांगितलं त्रिस्तरीय करा, फरक लक्षात घ्या. आणि दुसरे अशोक मेहता, दोन मेहता मेहतांनी, ह्या मेहतांनी सांगितलं द्विस्तरीय पंचायत राज. त्यामुळं पर्याय बघताना सुद्धा व्यवस्थित लिहिलं पाहिजे की आपण जर समजा प्रश्न आला भारतात द्विस्तरीय पंचायत राजची संकल्पना शिफारस कोणी केली, तर फक्त मेहता बघून डार्क करू नका, नाव वाचा. बलवंतराय मेहता असतील पहिल्या टप्प्यात, चौथ्या टप्प्यावर, चौथ्यापर्यंत असतील अशोक मेहता समिती, तर हे बघून डार्क करायला शिका. अशोक मेहता समितीनं द्विस्तरीय पंचायत राजची संकल्पना शिकवली आणि यांनी काय सांगितलं, पंचायत समिती हा घटक वगळावा. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून पंचायत समिती हा घटक वगळण्यात यावा आणि केवळ ग्रामपंचायत व जिल्हा परिषद उप अस्तित्वात असावी असं अशोक मेहता समितीनं सांगितलं होतं. त्यानंतर महत्त्वाची बघा, जी व्ही के राव समिती 1985 साल, जी व्ही के राव समिती, या समितीच्या शिफारसीसुद्धा अतिशय महत्त्वाचे. जी व्ही के राव, जी व्ही के राव समिती, या समितीनं काय सांगितलं होतं की सगळ्यात महत्त्वाच्या शिफारशी बघा की जिल्हा विकास आयुक्त हे एक पद निर्माण करण्यात यावं. म्हणजे ह्या जी व्ही के राव समितीचं योगदान इतकं महत्त्वाचं आहे की त्यांनी जिल्हा हा विकासाचा केंद्रबिंदू माना म्हटलं. त्यांनी काय म्हटलं, नियोजन व विकास या दृष्टिकोनातून जिल्हा हा केंद्रबिंदू माना. नियोजन व विकास या दृष्टिकोनातून जिल्हा हाच नियोजनाचा केंद्रबिंदू मानावा आणि जिल्हा परिषदेना मध्यवर्ती स्थान बहाल करण्यात यावं असं यांनी सांगितलं होतं. जी व्ही के राव समितीनं सांगितलं होतं. आणि त्यांनी परत काय सांगितलं की जिल्हा विकास आयुक्त एक पद निर्माण करा असं कोण सांगतं, जी व्ही के राव समिती. कारण सगळ्यांचेच नावं दिसतात मित्रो, मुद्दा मी तर सांगतोय, जी व्ही के राव समितीनं काय सांगतं, जिल्हा विकास आयुक्त हे पद निर्माण करा जे पुढं जाऊन सीईओ म्हणून काम करतील किंवा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करतील. जिल्हा विकास आयुक्त असं कोणी सांगितलं, जी व्ही हे राज्य सेवेसाठी वगैरे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. हल्ली प्रश्न असे येणार आहेत ह्या बदलत्या परिस्थितीत किंवा कुठल्याही परीक्षेला, टीसीएस आयबीपीएसला सुद्धा हे येऊ शकतं. जिल्हा विकास आयुक्त हे पद निर्माण करायची शिफारस कोणी केली, जी व्ही के राव समिती. आणि हेच अधिकारी पुढे जाऊन काय म्हणून काम करतील, जिल्हा परिषदेचे सी, म्हणजे आज आपल्याकडं जिल्हा परिषदेना मुख्य कार्यकारी अधिकारी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, कारण त्यांनाच म्हणतो आपण सीईओ. ही शिफारस कोणी केलेली होती, जी व्ही के राव समिती, लक्षात घ्या मित्रांनो. आणि त्यानंतर महत्त्वाची समिती म्हणजे एम एल सिंघवी समिती. बघा, मी ह्या लेक्चरच्या सुरुवातीला सांगितलं होतं की पंचायत राज हा घटनात्मक विषय आहे किंवा नाही, किंवा त्याला घटनात्मक संरक्षण आहे किंवा नाही, तर हो, हे कुणी शिफारस केली होती, एम एल सिंघवी समिती. एम एल सिंघवी समितीनं काय सांगितलं होतं, याला घटनात्मक दर्जा द्या या पंचायत राजला. बघा, त्यानुसार 73वी व 74वी घटनादुरुस्ती झाली होती. आपल्या देशाचे 6वे पंतप्रधान, थोडंसं एम एल सिंघवी समितीबद्दल सांगतोय, 6वे पंतप्रधान कोण होते, ताई राजीव गांधी. बघा, त्या काळात सारखी मागणी व्हायची की पंचायत राजला घटनात्मक दर्जा द्या आणि त्यासाठी राजीव गांधी पंतप्रधान, जे आपले 6वे पंतप्रधान होते, त्यांनी ही समिती नेमली, सिंघवी समिती. आणि सिंघवी समितीला त्यांनी याबद्दल अभ्यास करण्यास सांगितलं. सिंघवी समितीनं अभ्यास करून पंचायत राजबाबत भरपूर सुधारणा म्हटल्या, म्हणजे ती आरक्षण असेल किंवा त्यांची संरचना असेल, दोन्ही नागरी आणखी ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबत. आणि त्यानुसार बघा, राजीव गांधींच्या काळात ही समिती नेमण्यात आली आणि 9वे पंतप्रधान आपले पी व्ही नरसिंहराव यांच्या काळात ही, हे महत्त्वाचं असतं, आपल्याला माहिती असावं लागतं, 9वे पंतप्रधान कोण, पी व्ही नरसिंहराव, आणि 9वे राष्ट्रपती कोण आपले, डॉक्टर शंकर दयाळ शर्मा हे आपले 9वे राष्ट्रपती होते. बघा, हे आकडे लक्षात ठेवा, 6, 9, 9, त्याच्यात कितीही प्रश्न आहेत. साधा प्रश्न विचारतील 6वे पंतप्रधान कोण, राजीव गांधी, हे बाकीचं नंतर. त्यांनी काय केलं, ही समिती नेली, सिंघवी समिती. त्यानंतर त्या कुणाच्या काळात ही समितीच्या शिफारशी मंजूर झाल्या, सिंघवी समितीच्या, पी व्ही नरसिंहराव यांच्या काळात. आणि त्याच्यावरती कुणाचं सही होती, शंकर दयाळ शर्मा, राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांची सही होती. हे लक्षात ठेवायला पाहिजे मित्रांनो. तर हा दिवस बघा, 73वी घटनादुरुस्ती जी होती
ती कधी अस्तित्वात आली? 24 एप्रिल 1993. तारखा पुन्हा पाठ पाहिजे आणि 74वी 1 जून 1993. घटनादुरुस्ती मात्र कधीची आहे? दोन्ही 1992. लक्षात येतं का? म्हणजे अधिनियम आणखी तो अंमलात कधी आला? 73वा घटनादुरुस्ती अधिनियम कधी संमत झाला? 1992ला. अंमलबजावणी कधी झाली? 73वी घटनादुरुस्ती 24 एप्रिल 1993 आणि 74वी घटनादुरुस्ती 1 जून 1993. अतिशय महत्त्वाचं म्हणजे राज्यघटनेच्या लेक्चरमध्ये किंवा याच्याच शेवटच्या टप्प्यात कुठल्या तरी पंचायत राज्या ह्या दोन्ही पंचायत संस्था घटनादुरुस्ती तुम्हाला मी डिटेल शिकवेन. कारण हे अतिशय महत्त्वाचं आहे. मगाशी जसं सांगितलं की भाग 9, 73व्या घटनादुरुस्तीसाठी भाग 9 आणि 74व्या घटनादुरुस्तीसाठी 9A, परिशिष्ट 11, परिशिष्ट 12. ही 12 परिशिष्ट आहेत आपल्या राज्यघटनेत, लक्षात घ्या. त्यातलं 11वं परिशिष्ट हे 73व्या घटनादुरुस्ती संबंधित आहे आणि भाग 9 शी, आणि 12वं परिशिष्ट 9A किंवा 9 क, त्याला मराठीत 9 क म्हणतात. अ नव्हे बरं का, 9 क. 9A म्हणजे 9 अ नव्हे, 9 क. मुद्दाम पुस्तकं उघडून बघा राज्यघटनेची, 9 क असंच म्हणतात त्याला. तर ही 73वी घटनादुरुस्ती. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, पंचायत राष्ट्रीय पंचायत राज दिन कधी साजरा केला जातो? मित्रांनो, 24 एप्रिल. पाठ आहे ना तुम्हाला, 24 एप्रिलला राष्ट्रीय पंचायत राज दिन साजरा केला जातो. तुम्हाला पाठ आहे त्याचा मागचं वास्तव काय आहे? 24 एप्रिल 1993 रोजी या देशाच्या पंचायत राजच्या इतिहासात अमूलाग्र बदल घडणारी 73वी घटनादुरुस्ती अंमलात आली, ज्यानुसार महिलांना त्या काळात 33% आरक्षण सगळ्या पंचायत राजमध्ये देण्यात आलं. 74व्या घटनादुरुस्तीवर नगरपालिकांवर देण्यात आलं. सध्या 50% आहे बरं का, 2009 आणि 2011. 2009 पासून करणार आहे केंद्र सरकारनं 50% महिलांसाठी आरक्षण, आणि 2011 पासून आपल्या महाराष्ट्र सरकारनं पंचायत संस्थांमध्ये महिलांसाठी 50% आरक्षण दिलंय. हे गोंधळ करून घेऊ नका. तर 73वी घटनादुरुस्तीनुसार ही 24 एप्रिल ही तारीख अतिशय महत्त्वाची आहे. 24 एप्रिल रोजी 73वी घटनादुरुस्ती अंमलात आली, म्हणून 24 एप्रिल हा राष्ट्रीय पंचायत राज दिन, राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो. कोणता? 24 एप्रिल. का ते आता कळलं का? कारण याच दिवशी महत्वाकांक्षी अशी 73वी घटनादुरुस्ती 1992 ही अंमलात आली. कधी? 24 एप्रिल 1993 रोजी. अधिनियम मात्र 1992चा, हे लक्षात आलं पाहिजे मित्रांनो. आणि त्यानुसार बघा, आता तुम्हाला सांगितलं ही समिती नेमली कुणी? सिंघवी समिती 6वे पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळात. कारण त्यांच्याच काळात 61वी घटनादुरुस्ती सुद्धा सगळ्यात महत्वाची होती. बघा राज्यघटनेत जर बघितलं, राजीव गांधी यांच्या काळातील 61वी घटनादुरुस्ती 1989ला झाली, ज्यानुसार मतदानाचे वय 21 वरून किती करण्यात आले? 18 वर्षे. असे भरपूर प्रश्न मी तुम्हाला देऊ शकतो. 21 वरून 18 वर्षे मतदानाचं वय कुठल्या घटनादुरुस्तीनुसार झालं? 61व्या घटनादुरुस्तीनुसार. हेही लक्षात असू देत. आता त्यानंतर बघूया आपण PK थंगन समिती 1988ला. थोडं माफ करा, चुकीनं तारीख बदलायची राहिली होती. PK थंगन समिती 1988 साली स्थापन झालेली होती. त्यांनी सुद्धा जिल्हा परिषदेला महत्त्व देण्यात यावे, जिल्हा हा विकासाचा केंद्रबिंदू मानावा असं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर एस महेंद्रसिंग समिती ही देखील महत्त्वाची समिती होती. अशा काही महत्त्वाच्या समित्या या पंचायत राज संदर्भात आपण नेमलेल्या बघतो. आता त्यानंतर बघा मित्रांनो, हे झालं केंद्र सरकारच्या बाबतीत. आता आपण थोडक्यात बघूया महाराष्ट्र सरकारच्या समित्या. केंद्राच्या समित्यांचा थोडासा सारांश आपण बघूया, कुठल्या कुठल्या घेतल्या. सगळ्यात पहिली समिती, पहिला कार्यक्रम होता 1952, थोडं रिपीट झालं तरी तुमच्या फायद्याचं आहे. 1952चा समुदाय विकास कार्यक्रम, त्याचं मूल्यमापन करण्यासाठी 1957 साली बलवंतराय मेहता समिती, ज्यांनी लोकशाहीचं विकेंद्रीकरण आणि त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांची सुरुवात करा असं सांगितलं. पहिलं राज्य राजस्थान. त्यानंतर आली OBT कृष्णमाचारी समिती 1960 ची. त्यानंतर 1966ला तखतमल जैन समिती. 1985ला 1977ला अशोक मेहता समिती, त्यांनी द्विस्तरीय पंचायत राज सांगितलं, महत्वाचं लक्षात ठेवा. 1985ला GVK राव समिती. 1986ला सिंघवी समिती, ज्याने त्यांच्या शिफारशींमुळे 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती संमत झाली आणि पंचायत राजला घटनात्मक दर्जा मिळाला. हा प्रश्न नेहमी लक्षात ठेवा, पंचायत राजला घटनात्मक दर्जा कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार मिळाला? सिंघवी समिती, ML सिंघवी समिती. त्यानंतर महत्त्वाचं 1986ची आपली
जी व्ही के राव समिती, व्ही टी कृष्णमाचारी नंतर राव समिती आली, आणि आता जी सगळ्यात महत्त्वाची शेवटची जी आपण बघितली ती म्हणजे पी के थंगल समिती. या पद्धतीने आपण बघत आलो. आता महाराष्ट्र सरकारच्या विविध समित्या आपण बघूया. महाराष्ट्र सरकारच्या सगळ्यात महत्त्वाची बघा की महाराष्ट्राची स्थापना कधी झाली. 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्राची, आता त्याच दिवशी गुजरात या राज्याची देखील स्थापना झाली होती. आपण बघितलं पहिल्यांदा कोणतं होतं, द्वैभाषिक मुंबई राज्य होतं, आणि द्वैभाषिक मुंबई राज्यातून 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र व गुजरात अशी दोन राज्य निर्माण. जसं की बघा की 14 ऑगस्ट 1947 पाकिस्तान आणि 15 ऑगस्ट 1947 भारत का खंडप्राय देशात होतो, तसं 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र आणि गुजरात. हे काही तुलना करायची आपण, जसं भारत पाकिस्तानची फाळणी तसं महाराष्ट्र आणि गुजरातची दोन राज्य एका राज्यातून झालेली होती 1 मे 1960. आणि पहिले मुख्यमंत्री कोण होते, आपले यशवंतराव चव्हाण. महाराष्ट्राचे, स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. आणि यशवंतराव चव्हाण यांनी जसं बलवंतराव मेहता समितीनं भारतात पंचायत राजची शिफारस केली, त्या बलवंतराव मेहता समितीच्या शिफारशींचा अवलंब कसा करता येईल यासाठी यशवंतराव चव्हाण यांनी कोणती समिती नेमली, वसंतराव नाईक समिती. हे त्यावेळी महसूल मंत्री होते. बघा यशवंतराव चव्हाण यांच्या सरकारमध्ये हे महसूल मंत्री होते वसंतराव नाईक, जे की पुढे जाऊन महाराष्ट्राचे चौथे मुख्यमंत्री आणि सर्वाधिक काळ मुख्यमंत्री. हाही प्रश्न लक्षात ठेवा, महाराष्ट्राचे आत्तापर्यंत सुमारे 12 वर्ष सर्वाधिक काळ मुख्यमंत्री असलेले व्यक्ती कोण, वसंतराव नाईक. वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे दीर्घकाळ मुख्यमंत्री आहेत आत्तापर्यंत. तर ते महाराष्ट्राचे चौथे मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक. मात्र एक लक्षात घ्या, ज्यावेळी ही समिती नेमली वसंतराव नाईक समिती 1960 साली, त्यावेळी ते काय होते, महसूल मंत्री होते. म्हणजे अशी दोन विधानं परस्पर येतील की वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे चौथे मुख्यमंत्री होते आणि ज्यावेळी त्यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत राज समिती नेमली त्यावेळी ते काय होते, महसूल मंत्री होते. लक्षात येईल का मित्रांनो. आता थोडक्यात त्यांच्या मी लिस्ट मगाशी दिलेली होती, वसंतराव नाईक समिती, त्यानंतर होती लना बोंगिरवार समिती, त्यानंतर बाबूराव काळे उपसमिती आणि पी बी पाटील समिती. वसंतराव नाईक समितीनं बघा काय शिफारस केली होती. 1960 साली ही समिती नेमली आणि या समितीनं 1961 साली आपला अहवाल सादर केला आणि त्यानुसार एक अधिनियम आला वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961. बघा थोडक्यात लिहितोय तुम्हाला, वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 हा कायदा असलेला होता आणि त्यानुसार त्यांनी शिफारस काय केली होती, जसं भारतात बलवंतराव मेहता समितीनं त्रिस्तरीय पंचायत राजची शिफारस केली तसंच वसंतराव नाईक समितीने महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज संस्थांची शिफारस केली. हे लक्षात घ्या, वसंतराव नाईक समितीने महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज संस्था सुरू करण्यात यावं असं सांगितलं. ते कसं द्या आपण नंतर बघू कुठल्या कुठल्या होत्या त्या, आणि त्यानुसार कायदा कुठला होता, महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961. त्यानुसार 1 मे 1962 तारीख लक्षात घ्या, म्हणजे 1 मे हा महाराष्ट्र दिन म्हटला जातो, त्यानुसार महाराष्ट्रात 1 मे 1962 रोजी पंचायत राजचा अवलंब करण्यात आला आणि महाराष्ट्र हे पंचायत राज स्वीकारणारं 9वं राज्य म्हणजे 1 मे 1962. लक्षात येतं का मित्रांनो, खूप सावकाश आणि माझ्या पद्धतीने तुम्हाला समजून देण्याचा मी प्रयत्न करतोय. वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 अस्तित्वात, त्यानुसार त्यांनी केलेली शिफारस म्हणजे त्रिस्तरीय पंचायत राज सुरू करा. त्यापैकी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या महाराष्ट्रात कधी आल्या अस्तित्वात, 1 मे 1962, कारण ग्रामपंचायती आपल्याकडे आधीच होत्या. कधी, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958. ग्रामपंचायती शिकवताना तुम्हाला मी सांगेन हा कायदा 1958 होता. मुंबई ग्राम, कारण त्यावेळी द्वैभाषिक मुंबई राज्य होतं, मुंबई राज्य मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार आपल्याकडे ग्रामपंचायती आधीच होत्या. आणि कारण राज्यघटनेत सुद्धा सांगितलं बघा, कलम 40 जे आहे राज्यघटनेचं नेहमी लक्षात ठेवा, मार्गदर्शक तत्व आहे राज्यघटनेचं कलम 40, आणि त्यानुसार ग्राम राज्यांनी ग्रामपंचायती स्थापन कराव्यात असं म्हटलेलं होतं. बघा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, जसं जसं संगतवार सुचेल तसं तुम्हाला मी प्रश्न सांगत होतो जे तुम्ही कॅप्चर केले पाहिजे. तर 1 मे 1962 रोजी पंचायत राज सुरू, त्रिस्तरीय पंचायत राज सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील 9वे राज्य बनले. पहिलं राज्य कुठलं होतं, राजस्थान आपण बघितलं होतं, हे वसंतराव नाईक समिती. त्यानंतर होती ल ना बोंगिरवार समिती. ल ना बोंगिरवार समिती कधी नेमण्यात आली, 1970 साली.
आता ही समिती सुद्धा अतिशय अनन्य साधारण महत्त्वाची आहे. याचा पहिला सगळ्यात महत्त्वाची शिफारस म्हणजे थोडक्यात सांगतो की ग्रामपंचायतीचा कार्यकाल किमान 5 वर्षांचा असावा. यांनी सांगितलं होतं ग्रामपंचायतीचा कार्यकाल 5 वर्षांचा असावा. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे यांनी सुद्धा सांगितलं जसं बी टी कृष्णमाचारी समितीनं सांगितलं होतं तसं यांनी सुद्धा सांगितलं बोंगिरवार समितीनं की ग्रामसभा महत्त्वाची आहे. वर्षातून किमान 2 ग्रामसभा घ्या. प्रत्येक ग्रामपंचायतीत वर्षातून किमान 2 ग्रामसभा आयोजित करण्यात याव्यात आणि त्यांची जबाबदारी सरपंच आणि त्यांच्या अनुपस्थितीत उपसरपंच यांच्यावर बंधनकारक करण्यात यावी. म्हणजे असं सुद्धा सांगितलं आहे पुढे अभ्यास करून त्यांनी की सरपंच आणि उपसरपंच यांनी जर ग्रामसभा आयोजित करण्यात जर त्यांना अपयश आलं तर त्यांना पदावर राहण्याचा देखील अधिकार असू नये, इतकं त्यांनी डीप सांगितलं होतं. त्या पलीकडे त्यांनी बी डी ओ ज्याला आपण गट विकास अधिकारी म्हणतो, पंचायत समितीचे सचिव बी डी ओ आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी ओ यांच्यावर देखील त्यांनी जबाबदारी काय टाकली होती की बी डी ओ व सी ओ यांनी ग्रामसभांना उपस्थिती दर्शवावी जेणेकरून गावातील लोक येथील अधिकारी आलेत आपल्याला बघायला. म्हणजे याही पलीकडे जाऊन बोंगेरवाड समितीनं सांगितलं होतं की करमणुकीचे कार्यक्रम सुद्धा आयोजित करा की लोकांची संख्या वाढेल संध्याकाळच्या सत्रात वगैरे. तर असं ग्रामसभांच्या बाबतीत अतिशय महत्त्वाचं त्यांनी विधान केलं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची आणखी एक त्यांची शिफारस बघा की कृषी वित्त निगम. हा प्रश्न नेहमी लक्षात ठेवा की बोंगिरवार समितीची महत्त्वाची शिफारस. आता आपण म्हणतो 2022 पर्यंत शेतकरी बांधवांचे उत्पन्न दुप्पट करूया वगैरे, तर शेतीचे पर्यायाने शेतकरी बांधवांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कृषी वित्त निगम म्हणजे फायनान्स कॉर्पोरेशन स्थापन करा, ॲग्रिकल्चरल फायनान्स कॉर्पोरेशन स्थापन करा असं कोणी सांगितलं होतं? ल ना बोंगिरवार समिती महाराष्ट्रात 1970 साली. इतक्या ह्या महत्त्वाच्या समित्या आहेत बघा, तर हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढची महत्त्वाची समिती आपण बघतो की बाबूराव काळे उपसमिती 1980 साली. बाबूराव काळे हे यांनी सुद्धा सगळ्यात ग्रामविकास मंत्री होते बघा. बाबूराव काळे हे त्या काळात ग्रामविकास मंत्री होते आणि त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमिती नेमली पंचायत राजविषयक. त्यांनी काय म्हटलं होतं की जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या अनुदानात वाढ करा. 2 महत्त्वाच्या शिफारशी त्यांच्या लक्षात ठेवा थोडक्यात, कारण शिफारशी भरपूर आहेत, अगदी 100, 200, 200 शिफारशी आहेत प्रत्येक समितीच्या भरपूर आहेत. इतक्या आपल्याला पाठांतर करून काही फायदा नाही, वाटलंच तरी त्याचं एक जोड्या जुळामध्ये कुठल्या समितीच्या कितीची शिफारसी हे आपण करू शकतो आकड्यामध्ये. आता यांनी काय शिफारस केली, एक दोनच महत्त्वाच्या, की जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या अनुदानात वाढ. काय सांगितलं? पंचायत संस्थांच्या अनुदानात वाढ करावी आणि पदाधिकाऱ्यांच्या मानधनात वाढ करावी, म्हणजे त्यांचे पगार वाढावे. पदाधिकारी जे काही असतील त्यांच्या मानधनात वाढ. दोनच शिफारशी महत्त्वाच्या, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अनुदानात वाढ करा आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या मानधनात वाढ करा. हे कोणी सांगितलं? बाबूराव काळे उपसमिती. त्यानंतर महत्त्वाची, आजचं पंचायत राज महाराष्ट्रातील ज्यांच्या महत्त्वाच्या शिफारशींवर अवलंबून आहे ती महत्त्वाची समिती म्हणजे प्राचार्य पी बी पाटील समिती. कृषीतुल्य व्यक्तिमत्व मित्र हो, जसं कर्मवीर भाऊराव पाटील वगैरे इतका वारसा लाभला गेला तसेच हे ऋषीतुल्य व्यक्तिमत्व ज्यांचा विचारांचा आणि आदर्शांचा ठसा आज आपल्या पंचायत राजवर पडलेला किंवा आढळतो आपल्याला सातत्याने, ते म्हणजे प्राचार्य पी बी पाटील समिती. जून 1984 मध्ये ही समिती नेमली आणि जून 1986 मध्ये त्यांनी आपला अहवाल सादर केलेला होता बघा. जून 1986 मध्ये पी बी पाटील समिती आणि नेमली कधी समिती? जून 1984 मध्ये महाराष्ट्र शासनाने नेमलेली होती. अतिशय महत्त्वाची समिती, पुनर्विलोकन समिती. आता त्यांनी काय काय शिफारशी केल्या ह्या थोडक्यात ऐकून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपण बघतोय सरपंचची निवड सध्या कशी होते मित्रांनो, थेट जनतेतून, म्हणजे आपण निवडून देतो. 18 वर्षावरील जे मतदार आपण आहोत गावातले ते सरपंचांची निवड आपण कशी करतो? थेट जनतेतून, बरोबर. त्यावेळी सांगितलं 1984-86 साली पी बी पाटील समितीनं की सरपंचांची निवड पंचांकडून न होता थेट जनतेतून होती, थेट जनतेत सरपंच निवडा असं त्यांनी त्यावेळी सांगितलं. आता त्याचा आपल्याला परिणाम दिसतोय, म्हणजे ह्या लोकांनी त्या काळी अभ्यास केला झाली, याला आता 30-35 वर्ष असतील. तर सरपंचांची निवड पंचांकडून न होता थेट जनतेतून व्हावी असं यांनी सांगितलं. त्यानंतर बघा की 2000 लोकसंख्येस 1 ग्रामपंचायत, लोकसंख्येचं क्षेत्र किती असावं? किमान 2000, तर तिथं ग्रामपंचायत स्थापन करा. 15 ते 20 हजार लोकसंख्ये, सॉरी 1 लाख लोकसंख्येसाठी 1 पंचायत समिती,
लिहूनच देतो थोडक्यात तुम्हाला. बघा, 2000 लोकसंख्येस ग्रामपंचायत स्थापना, 1 लाख लोकसंख्या पंचायत समितीची स्थापना, आणि 15 ते 20 लाख लोकसंख्येचं क्षेत्र जर असेल तर तिथं जिल्हा परिषदेची स्थापना करावी. बघा, 2000 लोकसंख्येस ग्रामपंचायतीची स्थापना करावी, 1 लाख लोकसंख्येस पंचायत समितीची स्थापना करावी, आणि 15 ते 20 लाख लोकसंख्येचं ज्यावेळी क्षेत्र वाढेल त्यावेळी तिथं जिल्हा परिषद स्थापन करण्यात यावी, असं त्यांनी सांगितलं होतं. त्याशिवाय आजचे जे अधिनियम आपण वेगळे वेगळे बघतो की महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961, आणि मगाशी जो सांगितला आपण मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958, तर या दोन अधिनियमांचं एकत्रीकरण करण्यात यावं असं प्राचार्य पी व्ही पाटील समितीने सांगितलं. बघा, 1961 पंचायत समितीने जिल्हा परिषदांचा कायदा आणि 1958 ग्रामपंचायतचा कायदा, असे एकाच राज्यात दोन वेगवेगळे कायदे न ठेवता याचा एकच कायदा करा. भविष्यात कदाचित ती सुधारणा होईल सुद्धा, आणि त्यावेळी कसं होईल मग, महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत अधिनियम जे वर्ष असेल ते 2025 असेल 26 असेल असं त्याची सुधारणा होऊ शकते मित्रांनो. आणि ती सुधारणा कोणाची, शिफारस कोणाची होती, प्राचार्य पी व्ही पाटील समितीचं. हे असे काही महत्त्वाचे मुद्दे होते. बघा, त्याशिवाय त्याने असं सांगितलं की लोकसंख्येच्या आधारावर ग्रामपंचायतींची अ ब क ड ई अशा उपगटात विभागणी किंवा वर्गीकरण करण्यात यावं. लोकसंख्येच्या आधारावर ग्रामपंचायतींचे अ ब क ड ई अशा वर्गीकरण करण्यात यावे, ते सगळ्यात महत्त्वाचं. आणखी काही महत्त्वाच्या शिफारशी म्हणजे जिल्हा परिषदेंची सदस्य संख्या 40 ते 75 असावी. आज किती आहे? 50 ते 75, कमीत कमी 50, जास्तीत जास्त 75. म्हणजे हे त्यांनी त्यावेळी सांगितलं, इतकी दूरदृष्टी होती या लोकांची. म्हणून हे अभ्यासू व्यक्तिमत्व, 2-2 वर्ष त्याने अभ्यास केला 40 ते 75 सदस्य. त्यानंतर त्याने असंही सांगितलं की महिला आणि बालकल्याण जिल्हा परिषदांमध्ये आजचं जे काही बालकल्याण महिला बालकल्याण खातं आहे त्याची शिफारस कुणी केलेली होती? प्राचार्य पी व्ही पाटील समितीने. महिला व बालकल्याण खाते स्थापन करण्यात यावे, इतकं सगळ्यात महत्वाची यांनी शिफारसी केल्या. आणि सगळ्यात महत्वाची आणखी एक शिफारस म्हणजे आमदार खासदार यांना जिल्हा परिषदांवर प्रतिनिधित्व नको. त्यांना काय करा, जिल्हा नियोजन मंडळावर प्रतिनिधित्व सदस्य म्हणून घ्या, जिल्हा नियोजन मंडळ त्याच्यावरती पाहिजे तरी त्यांना सदस्यत्व द्या, परंतु आमदार खासदार यांना जिल्हा परिषदेवर प्रतिनिधित्व असू नये. ही शिफारस कोणी सांगितली होती? प्राचार्य पी बी पाटील समितीने सांगितलं होतं. तर अशी ही आपण बघितलं की उत्क्रांतीचे टप्पे मित्रांनो बघितले आपण. किती सुंदर पद्धतीनं मी विश्लेषण करायचा प्रयत्न केला तुम्हाला सांगितलं तर, इतकं मला सांगायचं होतं की आपण उत्क्रांतीचे टप्पे बघितले एका टप्प्या थोडक्यात. की पंचायत राज आपण बघताना तुम्हाला मी सांगितलं ब्रिटिश काल किंवा त्याच्याही प्राचीन काळ, त्यानंतर भारत सरकारने नेमलेल्या विविध समित्या आणि त्यानुसार महाराष्ट्र सरकारनं नेमलेल्या विविध समित्या मी तुम्हाला सांगितल्या होत्या. तर अशा पद्धतीनं तुम्ही अभ्यास केला पाहिजे मित्रांनो. थोडक्यात थोडक्यात जसं मी सांगितलं की परीक्षा पद्धतीनुसार याच्यावरती कितीतरी प्रश्न आपल्याला येतात, कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 10-12, म्हणजे सरळ सेवा असतील तर 10-12 प्रश्न येतातच. आणि हे प्रश्न तुम्हाला अगदी जाता जाता, जसं की चालू घडामोडीचे वगैरे प्रश्न असतात, थोडक्यात अभ्यासक्रम असतो. आणि तुलना मी पुढचं लेक्चर तुम्हाला देणार आहे ते तुलनात्मक अभ्यास कसा करावा तिन्ही संस्थांचा, की ग्रामपंचायत, आता आपण बघितलं 3-tier सिस्टीम जी आहे, म्हणजे ग्रामपंचायत असेल ग्रामस्तरावर, त्यानंतर असेल पंचायत समिती, कारण तुमचाही टेम्पो टिकला पाहिजे तितकं. मी 2 तास काही 5 तास सुद्धा तुम्हाला लेक्चर घेऊ शकतो, पण तुम्ही थांबलं पाहिजे. जिल्हा परिषद, याच्यात काही ट्रिक्स अशा आहेत चांगल्या चांगल्या, त्या मी तुम्हाला देऊ शकतो. आपण जर बघितलं यांची संख्या ग्रामपंचायती आज किती आहे, साधारणतः 27,800 आर्थिक पाहणीनुसार, बरं का, 28,000 समजा. पंचायत समित्या 351 आहेत, जिल्हा परिषदा 34 आहेत, जिल्हे 36 पर्यंत जिल्हा परिषद होते. असे तुलनात्मक अभ्यास करतात, त्यांचे पदाधिकारी कोण असतात, त्यांचे सचिव कोण असतात, राजीनामा कोण कोणाकडे देतो, अविश्वास ठरावाची पद्धत कशी असते, आरक्षण कुठं कुठं काय काय असतं, ह्या सगळ्या मानधन कसं असतं ह्या सग. आणि जर त्यांचं हे जर करायचं असेल, काय म्हणतो आपण, जर त्या व्यवस्थित काम नाही केलं तर त्यांच्या बरखास्तीचे वगैरे अधिकार कोणाचे असतात, हे सगळं तुम्ही व्यवस्थित एका चार्ट वाईज बघू शकता. तर त्या पद्धतीनं सुद्धा आपण पुढचं लेक्चर घेऊयात मित्रांनो. आणि साधारणतः सिंगल सिंगल लाईनर प्रश्न पण तयार कराच,
आणि त्यातूनच आपण बहुपर्यायी प्रश्न सुद्धा आपण किंवा मल्टी सेंटेन्स वाक्य असे आणखी अजून अबकड अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न तुम्ही तयार करू शकता. जसं की तुम्हाला ह्या पाठाच्या सुरुवातीला सांगितलं की पंचायत राज कोणाचं स्वप्न होतं, कुणी प्रत्यक्ष सांगलं, जनक कुठले, कशाचे, काय, हे सगळे प्रश्न तुम्ही करा. पुढच्या काळात बघा, तुम्हाला मी असे काही चांगले प्रश्न सुद्धा देईन की आपण बघू, एखादं लेक्चर जर वाटलं तर मी तुम्हाला थेट प्रश्न सुद्धा देईन असे, आणि त्यानुसार आपण अभ्यास करता येईल. सगळ्यात महत्त्वाचं बघा मित्रांनो, नुकतंच माझं तात्यांचा ठोकळा हे पुस्तक आता हे बघा, ही 31वी आवृत्ती प्रकाशित झाली. सगळ्या आत्ता मी जे तुम्हाला लेक्चर दिलं त्या सगळ्या लेक्चरचा गोषवारा या पुस्तकात आहे. तुम्हाला अतिशय डिटेल नोट्स स्वरूपात सुद्धा ते उपलब्ध आहे याच पुस्तकातून. अगदी प्रत्येक वाक्य एक वेगळा प्रश्न होऊ शकतो. आणि या पुस्तकावर एक हा QR कोड दिला, हा QR कोड तुम्ही स्कॅन करा. त्यामध्ये माझं MPSC by Eknath Patil तात्या हे ॲप आहे, MPSC by Eknath Patil तात्या. प्ले स्टोअरवरून तुम्ही जो QR कोड जर स्कॅन केला तर हे ॲप येईल, आणि यामध्ये असे तुम्हाला वेगळे वेगळे मुद्दे असे दिसतील बघा. तर यामध्ये तुम्हाला भरपूर माहिती असे ह्या ॲपवरती आहे. पेड कोर्सेस आहेत किंवा टेस्ट सिरीज सुद्धा आहेत. सगळ्या परीक्षांसाठी तुम्हाला याच्यावरती चांगल्या टेस्ट सिरीज मिळतील. आणि रोजचं करंट अफेअर बाय तात्या असं एक त्याच्यात चांगला आहे. ई बुक जे जे तुम्हाला पाहिजे, सगळ्या प्रकारचे सिलॅबस आहेत, सगळ्या परीक्षांचे ॲडव्हर्टायजेस आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी स्वतः तयार केलेला एक टेस्ट सिरीज आहे की ज्या कुठल्याही TCS साठी असू देत किंवा भविष्यात कंबाईंडसाठी असू देत, पोलीस भरतीसाठी असू देत, राज्यसेवेसाठी असू देत, ह्या सगळ्याचं मॅटर पुढच्या काळात मी तुमच्या सोबत असल्यामुळे व्यवस्थित वेळेत वेळेत देत जाईन. आणि सगळ्यात शेवटाकडे बोलतो की आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की लिहा. थोडेसे रिपिटेशन्स तुम्हाला वाटतात, मला माहिती आहे की मी रिपीट करतो. कशासाठी करतो की मित्रांनो, जितकं वाचाल तर वाचाल, नेहमी लक्षात ठेवा, जितकं तुम्ही जास्त वेळा ऐकाल, जितकं जास्त वेळा वाचाल, तितकं तुमचं ते मेंदूवरती कोरलं गेलं पाहिजे. प्रत्येक सेंटेन्स तुम्हाला वाटेल अरे सर रिपीट करतात, ते रिपीट करण्यामागची भावना ती असते. आणि भरपूर वाचन केलेलं असतं त्यामुळे काय होतं, पुस्तक लिहायचं ठोकळा तात्यांचा माझं पुस्तक तुम्ही वाचतात तर ते असं लिहिताना बरेच विषय डोकीत असतात. रोजचं न्यूजपेपर पण वाचत चला मित्रांनो. परीक्षेत यशस्वी होण्याचा फंडा सांगतो की रोजचं न्यूजपेपर वाचला पाहिजे. कुणीही शिकू देत, मी शिकू, कुणी शिकू देत, परंतु रोजचा पेपर वाचन कधीही सोडू नका. त्यामुळे व्यवस्थित वाचन करत राहा. आजच्या लेक्चरमध्ये बोलताना काही चुका झाल्या असतील, एरर्स, मी सुद्धा व्यक्ती माणूस आहे, काही चुका झाल्या तर त्या माझ्याकडे सोडा. कमेंटमध्ये बिंदास लिहा की सर तुमचं इथं हा शब्द चुकला, इथं हे वर्ष का लिहा, ते माझी चूक दाखवण्यासाठी नाही, तर इतर मित्रांना, नवीन मित्रांना कळू देत की अरे हे काहीतरी सरांचं चुकीचं होतं, ते मी कमेंटमध्ये जाऊन दुरुस्त करेन. त्यामुळे मी तिथं अजिबात लाजणार नाही, मी प्रत्येक लेक्चरमध्ये तुम्हाला सांगणारच आहे. कारण बघा की हे काही एडिट करू शकत नाही आपण, मी स्वतः ऐकेन परंतु तिथं एडिट करता येणार नाही. त्यामुळे जरी काही चूक झाली तरी ती मोठ्या मनानं मला माफ करा, मला समजून घ्या, आणि माझ्याकडून जे काही चांगलं असेल ते तुम्ही घेत चला. धन्यवाद मित्रांनो.